नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालदिवस सप्ताहांतर्गत ज्या स्पर्धक जे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ते विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे. तर ते सर्टिफिकेट कसं डाऊनलोड करायचं आपण सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. बघा, काय परिपत्रक विषय बालदिवस सप्ताहांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलेबाबत उपरोक्त संदर्भ विषयांवर दिनांक 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ते 12 सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह साजरा करण्यात आला होता. यासाठी 7 गटांमध्ये उपक्रम घेण्यात आले होते. सदरच्या उपक्रमाबाबतचे सर्व व्हिडिओ फोटो हे #बालदिवस2020 या हॅशटॅगचा वापर करून विद्यार्थ्यांनी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरच्या माध्यमातून अपलोड केले होते. सदर उपक्रमनिहाय विद्यार्थ्यांच्या कृतीचे संकलन करण्यासाठी राज्यस्तरावर ऑनलाईन प्रणालीचे विकसन करण्यात आले होते. या प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांनी उपक्रमनिहाय आपले व्हिडिओ फोटो यांच्या लिंक्स पुरवलेल्या आहेत. यानुसार जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर योग्य ते परीक्षण करून तालुकास्तर व जिल्हास्तरावर विजेते काढण्यासाठी या प्रणालीचे जिल्हा समन्वयक यांनी बालदिवस सप्ताहाचे लॉग इन देऊन आवश्यक कामकाज करण्यासाठी संदर्भ क्रमांक 2 अन्वय सूचित करण्यात आले होते. सद्यस्थितीमध्ये बालदिवस सप्ताहांतर्गत सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरचे सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रणालीवर नोंद केलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. सदरचा अचूक मोबाईल क्रमांक नमूद करताच सहभागी विद्यार्थ्यास उपक्रमनिहाय त्यांचे सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. याबाबतची सविस्तर प्रक्रिया सोबतच्या मार्गदर्शक प्रपत्रामध्ये जोडण्यात आली आहे. तर बघा, आता आपल्याला सर्टिफिकेट कसं डाऊनलोड करायचं, तर बघा, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे ही आपल्याला एक लिंक दिलेली आहे. बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारे पेज ओपन होईल. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, लिंकवर क्लिक केल्यानंतर यानुसार आपण पूर्ण नोंद केला मोबाईल क्रमांक नमूद करावा. नंतर मोबाईल नंबर टाकलाच, त्यानंतर बघा, मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपला नोंद केला मोबाईल क्रमांक अचूक इथे टाकून सबमिटवर क्लिक करावं. सबमिट ऑप्शनवर आपण क्लिक करावं. सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा, इथं आपल्याला आपण जे जे उपक्रम केलेले आहे त्या उपक्रमांकची आपल्याला इथं डॅशबोर्डवर उपलब्ध होईल. बघा, मोबाईल क्रमांक नोंद करून सबमिट केल्यावर नंतर वरीलप्रमाणे विद्यार्थी सहभागी झाल्यानुसार उपक्रमनिहाय यादी व समोर विद्यार्थ्याचे अपलोड केलेले लिंकचे स्टेटस दाखवण्यात आले. सदरचे स्टेटस ॲक्सेप्टेड असेल तरच समोर प्रमाणपत्र सर्टिफिकेट असा पर्याय दिसून येईल. या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे सर्टिफिकेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, आता सर्टिफिकेट क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट येईल अशा प्रकारे छान असं. बघा, इथं आपलं नाव येईल, अशा प्रकारे सर्टिफिकेट येईल आणि इथं आपल्याला डाउनलोड ऑप्शन येईल खाली. तर डाउनलोडवर आपण क्लिक केलं तर आपले सर्टिफिकेट PDF स्वरूपात डाऊनलोड होईल. तर अशा प्रकारे आपल्याला सर्टिफिकेट डाऊनलोड करता येईल. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडते लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.